श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हवं असेल आपल्या मुला मुलाबाळांचं वेळेवर लग्न व्हावं त्यांना संतान प्राप्ती व्हावी आपल्या पतीचा आपल्या मुलांचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा त्यामध्ये आपली आर्थिक उन्नती व्हावी किंवा आपल्या पतीला मुलांना नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्यांना उच्च पदाची प्राप्ती व्हावी किंवा ग्रोथ मिळावी चांगली हाईक मिळावी आपल्या सर्व कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असावं प्रत्येकाने एकमेकांशी चांगलं वागावं चांगलं बोलावं घरामध्ये व्यसन असू नये जो काही पैसा येतो कमी असू द्यात जास्त असू द्यात तो टिकावा पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावेत आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत असावी प्रत्येकाला उत्तम आरोग्य असावं दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्या कुळाची जी कुलस्वामिनी असते आपली कुलदेवी असते तिची सेवा तिचा मान सन्मान आपल्या घरामध्ये होणं गरजेचं आहे आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये मी आता जे सांगितलं ते प्रत्येक होऊ शकते आणि यापैकी कोणतीही गोष्ट किंवा एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये नसेल तर आज जी सेवा सांगणार आहे ही सेवा या अधिक महिन्यामध्ये किंवा कधीही जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही मंगळवारपासून सलग लगातार एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस किंवा कमीत कमी अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस सुद्धा आपण करू शकतो नक्कीच या सेवेने आपल्या कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होईल आपली कुलदेवी जर आपल्याला माहीत नसेल तर आपली कुलदेवी कशी माहीत करून घ्यावी तीही आप अगदी तीन शुक्रवारमध्ये याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण आपली कुलदेवी माहीत करून घेऊ शकतो आणि आपल्याला जर आपली कुलदेवी माहीत नसेल तर कुलदेवीचा कोणता स्तोत्र कोणता मंत्र किंवा कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचे डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो आणि कुलदेवीची सेवा करण्यासाठी मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी विधवा आहे माझं जा लग्न झालेलं नाही मग मी करू असं काही नाही कुलदेवी म्हणजे ती आपली आई आहे आणि आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपल्या आईला आपल्या मदतीसाठी बोलावण्यासाठी मी कोण तू कोण असं काहीही नाही कोणीही पुरुष असू द्या स्त्री असू द्यात विधवा असू द्यात अगदी कोणीही आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतं फक्त पिरियड्स असतील तर मध्ये सेवा करायची नाहीये सुतक असेल तर सुतकामध्ये सुतका ही सेवा करायची नाहीये ही गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही ह आपण आपल्या कुळाच्या कुलदेवीची सेवा करत आहोत आपल्या कुटुंबासाठी आपल्या भल्यासाठी सेवा करत आहोत तर जमलंच नॉनव्हेज सोड सोडा किंवा ते वर्ज्य करा आणि ते जर शक्य नसेल नॉनव्हेज सोडणं तर काय करायचं ऑप्शन काय आहे याबद्दल पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा आता कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल या तिन्ही पैकी जेही असेल ते सकाळी देवपूजा झाल्यानंतर तामण घ्यायचं जे आपलं तामण देवांना स्नान घालण्यासाठी आपण वापरतो तर ते ताम्हण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे आता कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीच्या फोटोला किंवा कोणत्याही देवांच्या देवी देवतांच्या फोटोला अभिषेक केला जात नाही त्यांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो त्यामुळे फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर सूक्तम म्हणत म्हणत आपल्याला कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा अभिषेक आपल्याला पाण्याने करू शकता पाण्यामध्ये दोन केसरच्या पाकळ्या टाकू शकता त्याने करू शकता गुलाबाच्या पाकळ्याने करू शकता सुरुवातीला पाण्याने नंतर गुलाबाच्या पाकळ्याने किंवा पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून गुलाबाचं अत्तर टाकून म्हणजे काही किंवा नुसत्या पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल आपण एक वेळा सूक्तम म्हणायचं सूक्तम म्हणणं होईपर्यंत अभिषेक करायचा किंवा एक तांब्याभर पाणी घ्यायचं तांब्याभर पाणी संपेपर्यंत कुलदेवीचा मंत्र बोलायचा आणि अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे अगदी कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर कुलदेवीला आपल्या हळद कुंकू असेल ते लावून घ्यायचं आहे गजरा असेल किंवा वेणी असेल ती कुलदेवीला अर्पण करायची आहे त्यानंतर कुलदेवी एक छोटीशी प्लेट घ्यायची किंवा दुसरं तामण घ्यायचं किंवा जे अभिषेक केलेला आहे ते तामण पाणी टाकून देऊन घेऊ शकतो पण ते कोरडं करून घ्यायचं अगदी कोरडं करून घ्यायचं ते देवघरासमोर ठेवायचं ही सेवा करत असताना देवासमोर दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणतेही काळे कपडे घालायचे नाहीयेत आणि आपण जिथे बसणार आहोत आपल्या खाली आसन असावं हेही महत्वाचं आहे आता त्यानंतर आपण ते कोरडं प्लेट घेतली किंवा मा तामण घेतलं त्याच्यामध्ये थोड्याशा खाली अक्षदा ठेवायच्या किंवा दोन विड्याची पानं ठेवायची त्याला देठ असलेलं देठ जे आहे विड्याच्या पानाचं पान ते देवघराकडे करायचं देवांकडे करायचं दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर असतील तर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा नसतील तर आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो आपल्याला ठेवायचा आहे ते ठेवल्यानंतर कुलदेवीच्या पायापासून आपल्याला सुरुवात करायची आहे कुलदेवीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गजरावेणी अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला श्रीसुक्तम म्हणत म्हणत कुलदेवीला जे कुंकू असतं आपलं कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे श्रीसुक्तम म्हणत म्हणत कुलदेवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीच्या पायापासून ते कुलदेवीच्या म्हणजे डोक्यापर्यंत कुंकू येईल असं पण आता एवढं शक्य नसतं आपल्याकडे एवढं कुंकू वगैरे तर अगदी तुम्ही एकशे आठ वेळा कुलदेवीचा मंत्र असेल तो एकशे आठ वेळा म्हणा कुंकुमार्चन मग करा श्रीसुक्तम असेल ते अकरा वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा आणि तेवढा वेळ कुंकुमार्चण करा अगदी चिमुट चिमूट कुंकू घ्यायचा आहे आणि ते अर्पण करायचं आहे आता बरेच जण काय करतात की कुंकू अर्पण करण्याच्या पण हे असंच अर्पण करा हे असंच करा हे पाच बोटांनीच घ्या किंवा ह्याच बोटांनी घ्या ह्याच बोटांनी घ्या हे काहीही नाही कोणतीही सेवा करताना आपला भाव महत्वाचा असतो मी तुम्हाला माझं सांगते मी ह्या दोन बोटांनी आपलं हे जे बोट आहे आणि हे जे बोट आहे या दोन बोटांनी कुंकू करते कुंकू मार्चन करताना हे दोन बोट वापरते किंवा तुम्ही अगदी पाचही बोटांनी करू शकता किंवा तुम्ही या तीन बोटांनी जे गोमुख आपण म्हणतो तर या तीन बोटांनी सुद्धा कुंकुमार्चण करू शकता असं टाका असं टाका काहीही हरकत नाही शेवटी भाव महत्वाचा आहे आपली श्रद्धा आपला विश्वास महत्वाचा आहे मी तर एवढंच मांडते आणि सेवा करत असते तर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे एवढा वेळ करायचा आहे आता प्रश्न येतो की कुंकुमार्चन करताना या कुंकुमाचं काय करायचं आता ज्या दिवशी आपण सेवा केली हा कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्या कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर तांबूल म्हणजे एक विड्याचं पान आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं कारण कुलदेवीचा मान सन्मान हा तांबूलाशिवाय म्हणजे विड्याशिवाय अपूर्ण आहे कुलदेवीसाठी पानाचा विडा कसा बनवावा कसा तयार करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तयार करून अर्पण करू शकता आता आपण विडा अर्पण केला त्यानंतर ही सेवा करत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली तर क्षमा माफी मागून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीला विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे किंवा ही ही समस्या आहे याच्यातून मार्ग दाखव किंवा आमची आर्थिक उन्नती दे जी तुम्हाला समस्या आहे माझ्या मुलाला मुलमाळ मुलबाळ दे किंवा माझ्या मुलांचं लग्न दे जे काय आहे ते तुम्हाला विनंती करायची आहे आणि ज्या दिवशी आपण सेवा करणार आहोत तुम्ही जर कंटिन्यू त्या मंगळ पासून किंवा त्या शुक्रवारपासून एकवीस दिवस अकरा दिवस एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा की मी रोज एवढ्या एवढ्या दिवस सेवा करणार आहे आणि तुम्ही फक्त मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी सेवा करणार असाल अमावस्या तर संकल्प करण्याची गरज नाही जसं जसं ते वार येतील त्या दिवशी आपल्याला सेवा करत जायची आहे आणि आपली जी समस्या आहे त्यासाठी विनंती करत राहायची आहे हे झालं साधं आणि सोपं आता हे जी पूजा केलेली आहे ज्या दिवशी पूजा केली त्या दिवशी तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी स्नान झालं की देवपूजा करण्याच्या वेळेला ही जी पूजा आहे ती उचलून घ्यायची कुलदेवीचं देवघरात जिथे स्थान आहे तिथे ठेवायचं हे जे कुंकू आहे वेगळी डब्बी घ्यायची किंवा बरणी वगैरे काहीतरी घ्यायचं त्याच्यामध्ये हे कुंकू भरायचं आणि प्रत्येक वेळेला कुंकुमार्चन करताना आपल्याला हेच कुंकू वापरायचं आहे दरवेळेस प्रत्येक वेळी नवीन कुंकू घ्यायचं नाही आणि हे जे कुंकू आहे हे कुंकू आपण एखाद्या महत्वाच्या कामाला जात आहोत किंवा आपल्याला रोज लावायचं आहे तर आता बघा मी पण लावलेले हे कुंकुमार्चनचंच कुंकू आहे तर रोज आपण हे कुंकुमार्चनचं कुंकू लावू शकतो याने काय होतं की आपल्या आयुष्यातील जी दरिद्रता आहे गरिबी आहे आपलं जे आप अपयश आहे ते हळूहळू कमी होऊ लागतं आणि आयुष्यामध्ये आपला भाग्य उदय होऊ लागतो आपल्या कुलदेवीची कृपा कुलदेवीची साथ प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यासोबत राहते आणि महत्वाच्या कामाला जाताना जर आपण हे कुंकू लावलं कुलदेवीला प्रार्थना केली की मला ह्या ह्या कामामध्ये असं असं यश मिळू दे तर ते काम आपलं शंभर टक्के सफल होतं असा अनुभव आहे त्यामुळे या कुंकाचा वापर जो आहे तो आपण असा करू शकतो प्रत्येक वेळेला हे कुंकू आपण हेच वापरू शकतो आता तुम्हाला सकाळी ही सेवा करणं शक्य नाहीये देवपूजा झाल्यानंतर तर संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ असते देवाजवळ दिवा दिवा लावायचा तुळशी समोर दिवा लावायचा आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आता तुम्हाला नॉनव्हेज सोडणं शक्य नसेल तुम्हाला जर नॉनव्हेज सोडणं शक्य नसेल तर सकाळी स्नान झालं देवपूजा झाली की सेवा करून घ्यायची बाकी दिवसभर मग तुम्ही खा करा काही करा पण जर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला सेवा करणार असाल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावं लागेल कारण का नॉनव्हेज खाऊन वगैरे सेवा करणं म्हणजे कुठेतरी मनाला बरोबर नाही वाटत किंवा तुम्हाला स्वतःलाच पटत नाही तर ही अशी गोष्ट आहे तर बाकी कोणते नियम नाही काही ना अवघड नाही एवढं साधं सोपं आहे आणि घरातील कोणीही ही सेवा करू शकतं तर बस ह्या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये अगदी कधीही ही सेवा आपण करा आणि आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ